नमस्कार, मी वैष्णवी डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत. शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे रमेश रोकडे सर आपल्यासोबत आहेत. सरांशी आपण बातचीत करूया. नमस्कार, मी अभिनेता रमेश रोकडे. स्वराज रक्षक संभाजी मालिकेत मी हिरोजी फर्जन साकारला होता आणि शिवपुत्र संभाजी महानाट्यात मी आता हंबीरराव मोहितेंची भूमिका साकारतोय. खरं तर माझी सुरुवात 1998 सालापासून झाली, म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर माझं पदार्पण झालं. ते रणांगण नावाचं एक नाटक होतं, व्यावसायिक नाटक, जे चंद्रलेखा म्हणजे मोहन वाघांनी ते निर्माते होते. आणि पानिपत कादंबरीवर आधारित ते महानाट्य ते नाटक होतं, रणांगण नावाचं. सर, तुम्ही असं दोन्ही भूमिका साकारलेल्या आहेत. आता महानाट्यामध्ये तुम्ही हंबीरराव मोहिते आणि अशा दोन्ही भूमिका तुम्ही ज्या साकारता, त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना प्रेक्षकांना काय? सर्वप्रथम मी असं सांगेन की हिरोजी फर्जन आणि रमेश रुकडे एक असं एक वेगळं नातं तयार झालं असं मी समजेन. मी स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो की मला हिरोजी फर्जन हे पात्र म्हणा किंवा ही ह्या जे इतिहासातली जे एक पात्र आहे किंवा महाराजांच्या सोबत असलेले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे ते भाऊच होते, ते शहाजीराजांचे दासी पुत्र होते ते. आणि त्यांची भूमिका मी साकारली. सुरुवातीला मी गरुड झेप नावाचं नाटक होतं, त्यामध्ये पहिल्यांदा मी ती भूमिका साकारली. त्यानंतर स्वराज रक्षक संभाजी मालिकेत ती भूमिका साकारली. त्यानंतर जिजामाता मालिकेत साकारली. चित्रपटामध्ये मी केलं शिवप्रताप. गरुडझेप सिनेमामध्ये पण हिरोजी फर्जन साकारलं. आणि शिवशाही नावाचं महानाट्य आहे, त्यामध्ये देखील मी हिरोजी फर्जन साकारलं. त्यामुळे मला माझा आणि एक हिरोजी फर्जन असं एक बॉन्ड झालं असं वाटतं मला की त्याच्याबद्दल एक माझे काहीतरी एक विशेष माझे एक अटॅचमेंट आहे. मी हिरोजी फर्जन नाव जरी आलं तरी मी एकदम भावनिक होतो की त्याबद्दल मला काहीतरी वेगळं फिलिंग येतं मला. आहेत ना, म्हणजे एकतर खरं तर हिरोजी फर्जन लोकांना फक्त आग्र्याहून सुटका इथपर्यंतच लोकांना माहीत होता, तसा मलाही तेवढाच माहीत होता. पण जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करायला लागलो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पुढे पुढे जाऊन आनाजी पंतांच्या नादी लागून नंतर त्यांचा एंड हा हत्तीच्या पायी त्यांना दिलं गेलेला आहे. आनाजी पंतांच्या सोबत हा त्यांचा एंड आहे. आणि तो जो एंड म्हणजे जेव्हा मला कळलं की असं होणार आहे की शेवटी हिरोजी फर्जन यांना देखील हत्तीच्या पायी दिलं जाणार आहे, तेव्हा मग मला खरंच त्यावेळेला शॉक बसला होता. आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात कटकारस्थान करता करता तसे सीन्स व्हायचे आणि इच्छा नसताना ते आम्हाला करावे लागायचे. आणि खूप त्रास व्हायचा त्यावेळेला की आपण महाराजांच्या विरोधात बोलतोय, महाराजांच्या विरोधात कटकारस्थान करतोय, आनाजी पंतांसारख्या वृत्तीच्या माणसाला आपण मदत करतोय, का केलं असेल? म्हणजे ऑडियन्सची पण आम्हाला रिॲक्शन अशीच यायची की आनाजी पंतांबद्दल ठीक आहे ते वागले असं आम्हाला चला समजतो, पण हिरोजी काका तुम्ही असे का वागलात? हे ह्या अशा लोकांचे रिॲक्शन्स यायचे. आणि त्यावेळेला मग खूप वाईट पण वाटायचं की खरंच हिरोजी काका त्यावेळेला असे का वागले असतील. आणि मग मी जेव्हा जेव्हा मी अशा ह्या हिरोजी फर्जन या भूमिकेच्या माध्यमातून लोकांच्या समोर जातो तेव्हा तेव्हा मी लोकांची क्षमा मागतो हिरोजी फर्जंदांच्या वतीने की मला माफ करा म्हणूनच. ते म्हणजे लक्षात राहण्यासारखं. मी ऑलवेज आत्ता पण इथून पुढे पण जेव्हा जेव्हा बोलतो ना मी क्षमा मागतो. सर, ही भूमिका साकारताना सेटवरील तुमच्या काही आठवणी? सेटवरच्या आठवणी म्हणजे तशा खूप, सगळेच दिग्गज कलाकार होते सगळेच. आणि सीन यायचे असे जेव्हा ना त्यावेळेला मोठमोठे सीन असायचे, आम्ही मग सगळे एकत्र डिस्कस करून आम्ही असे म्हणजे खेळीमेळीच्या वातावरण माध्यमं वेगवेगळी आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन महानाट्य म्हणजे आज आता तुम्ही बघितलं की 1,40,000 काल प्रेक्षक होते आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या म्हणजे प्रेक्षकांच्या समोर तुम्हाला परफॉर्मन्स करताना 100-150 फूट लांब असा रंगमंच, 3 मजली उंच, एवढा भव्य दिव्य असा देख म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, एवढ्या सगळ्या 150-200 कलाकारांच्या सोबत तुम्हाला काम करताना जे तो एक्सपिरियन्स असतो ना तो शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स असतो. असं भारावून जातं, असं स्फुरण चढतं. ज्यावेळेला म्युझिक सुरू होतं ना तेव्हा न भूतो ना भविष्यात असं वाटतं की बस करत राहा. येस,
खूप मजा येते. मी एक सर भूमिका पाहिली तुमची इथे की जेव्हा महाराजांना अटक करण्याचे जेव्हा आदेश येतात त्यावेळेस तुम्ही अनाजीपंतांसोबत तिथे जाता, म्हणजे जाऊन तुम्ही तुमची भूमिका बदलता, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? भूमिका बदललेली नाहीये, पण ते लोकांना दिसताना तसं दिसतं की अनाजी पंत आणि त्या सगळ्या पंत कंपनींना असं वाटावं की मी त्यांच्या सोबत आहे म्हणून तो केलेला दिखावा आहे. आणि शेवटी मग जेव्हा वेळ येते महाराजांना आता अटक होणार आणि अशा क्षणी त्या आयत्या वेळेत म्हणजे त्या क्षणी त्यांनी जो काय म्हणतात त्याला तलवार फिरवून अनाजी पंताच्या मानेला लावली तो जो क्षण आहे ना तो क्षण म्हणजे खरंच बघण्यासारखा आहे. प्रेक्षकांची ज्या काय टाळ्या आणि लोक जे काय पुरण चढतात त्याला काही तोड नाही. सर तुमचा आतापर्यंतचा अनुभव किंवा तुमचं चित्रपटांमध्ये काम केलंय तो अनुभव तुम्ही आमच्यासोबत सांगा. आतापर्यंत मी ऐतिहासिक भूमिका बऱ्याच केलेल्या आहेत खरं तर, म्हणजे कधी कधी असं वाटतं की तर बस आता ऐतिहासिक भूमिका नको, पण तरी सुद्धा माहीत नाही काय आपल्या नशिबात ज्या गोष्टी आहेत की महाराजांचा आणि सगळं त्या काळ. मला असं वाटतं की बेसिकली हे कसं आहे की हे विधिलिखित गोष्टी आहेत, ह्या सहजासहजी घडणाऱ्या गोष्टी नाहीत. ह्या ऐतिहासिक भूमिका साकारणारे जेवढे कलाकार आहेत हे त्यांच्या वाट्याला जे भूमिका ज्या आल्यात ना त्या सहजासहजी नाही आलेल्या त्या, कारण काहीतरी पूर्वाश्रमीचं कनेक्शन आहे यांचं आमचं. आम्ही काहीतरी होतो तेव्हा म्हणून तेव्हा आणि आज देखील त्या आम्हाला समजा आपण आता तसं नाही आहे पण आम्ही त्या पद्धतीच्या भूमिका आम्ही आमच्या वाट्याला येतात त्याचं कारण असते काहीतरी पूर्वाश्रमीचं कनेक्शन डेफिनेटली आहे. महाराजांबद्दल काय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत, म्हणून आज आपण आपली मराठी नावं लावतोय. अदरवाईज आपल्याला म्हटलं ना खान मुल्ला आहे ना अशी नावं आपल्याला आपले आडनावल असती. आज आपली म्हणजे रोकडे म्हणा किंवा आता तपकिरे कोकाटे ही सगळी नावं आहेत ना ही आपल्याला आत्ता आपण लावू शकतो ना, त्याचं कारण आणि त्याचं मूळ आहे ना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या स्वराज्यात होते आणि त्यांच्यामुळे सगळं घडत गेलेलं आहे. अदरवाईज आज आपण कुणीच हिंदू नसतोच, आपण हे हिंदू राष्ट्रच नसतं. म्हणजे म्हणतात ना की तो संघर्ष म्हणजे प्रत्येक माणसाने तो संघर्ष त्यांनी जो त्यांच्या आयुष्यात जो संघर्ष आलाय तो संघर्ष म्हणजे एखाद्या काय म्हणतात संकटावर कसं मात करावं किंवा डिसिजन नाही ना तुम्ही निर्णय कसा घ्यावा, निर्णय क्षमता तुमच्यामध्ये ती असायला जी हवी ना तर ते जर बघायचं असेल तर आणि कसं लढावं हे छत्रपती संभाजी महाराजांकडे बघू शिकायला मिळतं. प्रेक्षकांना मी सांगेन की डिजिटल आपला प्रभात च्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की जेव्हा जेव्हा तुमच्या विभागात असे महानाट्य हे शिवपुत्र संभाजी महानाट्य येईल तेव्हा नक्की बघा, कारण आपल्या धाकल्या धन्यांच्या म्हणजे इतिहासाचा जागर करण्यासाठी तुम्हाला खरंच खूप तुम्ही स्वतःला धन्य मानाल. म्हणजे जे प्रेक्षक बघायला येतात ना भारावून जातात, अक्षरशः डोळ्यातनं पाणी थांबत नाही लोकांच्या, इतकी भारावून गेलेली असतात प्रेक्षक. तुम्हाला त्याचा खरंच तुम्हाला प्रचिती येईल तुम्हाला महानाट्य पाहिल्यानंतर. धन्यवाद.